विठ्ठल रुक्मिणी प्रतीच्या सामान्य वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पंढरपूरच्या प्रश्नांवर लक्ष देणार नामदार डॉक्टर नीलम गोरे। मंदिर देवस्थान समितीने आज पुण्यात केला हृदय सत्कार। पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीने भाविकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात। राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना पांडुरंग रुक्मिणीचे सुलभ दर्शन सोयीचे होणे महत्वाचे आहे। याकरिता लवकरात लवकर निधीच्या विनियोग प्रक्रियेबाबत योग्य ती कार्यवाही करावी। देवस्थान समितीने नगरपालिका, जिल्ह्यातील मान्यवर व्यक्ती, पत्रकार आणि भाविकांसोबत नियमित संवाद सुरू करावा। यामुळे सर्वांच्या भावना लक्षात घेऊन योग्य ती उपाययोजना करणे शक्य होईल। अशा सूचना आज विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज पंढरपूर देवस्थान समितीला दिल्या। नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पंढरपूर देवस्थान विकासासाठी 73.80 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या वतीने मंजूर केला गेला। या निधीसाठी आणि मंदिर विकासासाठी डॉक्टर गोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। या पार्श्वभूमीवर डॉक्टर गोरे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज देवस्थान समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी आज डॉक्टर गोरे यांचा पुण्यातील निवासस्थानी जाऊन सत्कार केला। त्यावेळी त्या बोलत होत्या। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्या माधवी निगडे, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्रातील भाविकांची भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पंढरपूर येथे भाविकांसाठी उद्यान, संतपीठ सुरू करणे आणि इतर अनुषंगिक सुविधा सुरू करण्याबाबत योग्य ते सहकार्य करणार असल्याचे यावेळी डॉक्टर गोरे यांनी सांगितले। आई वडिलांच्या ममतेने विठ्ठल रुक्मिणी प्रती असलेल्या भावनेतून सर्वसामान्य वारकरी भक्तांच्या भावना लक्षात घेऊन पंढरपूर परिसरातील प्रश्नांवर काम करीत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली। 15-20 वर्ष ज्यावेळेला मी 2002 आमदार झाली त्यावेळेला जेव्हा मी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भेटले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की महिलांसाठी असणारा पाण्याचा प्रश्न, स्वच्छतागृहांचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर तुम्ही काम कराच, परंतु जे हिंदू भाविक आहेत त्यांना कोणी वाली नाही आहे आणि त्यामुळे पंढरपूर देवस्थान असेल, शिर्डी आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तुळजाभवानी आहे, अष्टविनायक आहे, या सगळ्या देवस्थानांच्या भाविकांच्या सोयींकडे तू लक्ष दे आणि त्यानुसार त्यांनी सांगितलेल्या मार्गावरतीच माननीय उद्धवजी ठाकरे यांची वाटचाल चाललेली आहे आणि त्यामुळे हा जो 73 कोटींचा निधी शासनाने तरतूद केली तर हे खरं सांगायचं तर मायेचं आणि लेकाचं जे स्थान असतं तसं पद्धतीने विठ्ठल रुक्मिणी हे मातृस्थानी आम्ही मानतो आणि त्याच्यामुळे माननीय उद्धवजी ठाकरे विधी आणि न्याय विभागाचे मंत्री महोदय आहेत, फॉरेस्टची त्यांच्याकडे आहे आणि सामान्य प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी हे सुद्धा सर्व कामं त्यांचे पाहणं असतात। अनेक वर्ष आम्ही स्वतः गेलेलो आहे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला, स्वतः माननीय उद्धव साहेब आणि रश्मी महिनी हे अनेक वेळेला दर्शनाला गेलेले। अशा वेळेला खूप छोट्या छोट्या प्रश्नांसाठी देवस्थान समितीचे वर्षानुवर्षाचे विषय प्रलंबित होते, त्याला चालना देण्यासाठी मला काम करता आलं की ईश्वरच आपल्याकडून सेवा घडून घेत असतो। याच्या पुढे एक मोठं उद्यान शेगावच्या धर्तीवरती पंढरपूरमध्ये व्हावं की ज्याचा भाविकांना आणि नागरिकांना दोघांनाही फायदा होईल, त्याचबरोबर संत विद्यापीठाची जी घोषणा झालेली आहे ती अजून सकारात्मक पद्धतीने पंढरपूर देवस्थानला त्याच्यात काय भूमिका बजावता येईल आणि हा DPR जो आहे तो PWDकडे आता पुढचं सगळं जे काम चाललेलं आहे त्या सगळ्यामध्ये स्वतः माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त सर्वांचंच या विषयाकडे लक्ष आहे आणि त्यामुळे हे काम पुढच्या काळामध्ये अजून चांगल्या प्रकारे झालेलं दिसेल अशी जी वारकऱ्यांची भाविकांची अपेक्षा आहे ते सर्व पूर्ण करण्यासाठी मंदिर समितीला खास करून गहिनीनाथ औसेकर महाराज, संभाजी शिंदे, निगडेताई तसंच व्यवस्थापक श्री पुदलवाड, बाकीचे विश्वस्त या सगळ्यांनी या कामामध्ये जे सगळं योगदान दिलं त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करते आणि पुढच्या काळामध्ये अजून चांगली सेवा त्यांच्या हातून घडावी अशा प्रकारची मी शुभेच्छा देते आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे खरं सांगायचं तर मी सांगायचा प्रश्न नाही आहे, ते स्वतःच विठ्ठल भक्त आहेत, परंतु तरीही जिथे लागेल त्या ठिकाणी माझं सातत्याने एक वारकरी जसा समोर चालतो समुदायाबरोबर तशी माझी भूमिका असेल। धन्यवाद। तेव्हापासून आज 2022-23 प्रथमच अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने 73 कोटी 80 लाखाची अशी भरीव मदत केली, पण ही भरीव मदत करत असताना
मंदिर समितीला सर्वांगानं सहकार्य केलं ते आदरणीय निलमताई गोरेजीनी. मी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आत्तापर्यंत त्यांनी मंदिर समितीच्या कमीत कमी 5 ते 6 बैठका लावल्या आणि त्या बैठकीमध्ये आर्किओलॉजी डिपार्टमेंट असेल, शासन असेल आणि त्याला लागणाऱ्या सर्व संस्था असतील, त्या सर्व संस्थेच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टीची मदत आहे जिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही तिथपर्यंत आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्यांना मंदिर समितीच्या बाबतीत सर्व पाठपुरवठा करून त्यांनी मंजूर करून घेतलं. त्याबद्दल आज मी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीच्या वतीने प्रथमतः त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि त्या मुळातच पंढरपूरच्या असल्यामुळे त्यांच्या हातून अशीच पांडुरंगाची दीर्घकाळ सेवा व्हावी यासाठी मंदिरे समितीच्या वतीनं पांडुरंगाचे महावस्त्र देऊ मूर्ती द्या. एक मिनिट समोर बघा. ओके डायरी द्या. देवाचा प्रसाद आणि हा गंध येतो. देवाचा गंध आहे.